पार्थवी थोडं दुकानातून सामान आणून दे ना। अरे माझे चिप्स चिप्स कोणी खाल्ले? जय तू माझे चिप्स खाल्लेस ना? नाही दीदी मी नाही खाल्ले चिप्स। खरं सांग तूच खाल्लेस ना? काय रे काय झालं असं तुम्ही दोघं भांडताय का? मम्मी हे बघ ना माझे सगळे चिप्स जयने खाल्ले। नाही मम्मी मी नाही खाल्ले दीदी द चिप्स। अग पार्थू तुला मी दुसरं पॅकेट देईल। जय तुझा लहान भाऊ आहे ना त्यांनी खाल्लं तर काय झालं? मम्मी तू पण ना जयच्या बाजूनेच बोल। दीदी काय रे आता काय आणलंस? दीदी चल ना आपण खेळू। अजिबात नाही हा मला अजिबात नाही खेळायचं तुझ्यासोबत। दीदी तुला एकदा सांगून समजत नाही का? जा इथून तू। दीदी हा मला क्वेश्चन मला समजवू ना। अजिबात सोडून देणार नाही। जर तू माझे चिप्स खाली नसतेस ना तर मी सोडून दिलं असत पण आता अजिबात सोडून देणार नाही। दीदी ते ना समजावून। नाही म्हणजे नाही हा जा इथून। आजकाल पार्थू ना खूपच चिडचिडपणा करायला लागली। अरे जय कुठे गेला? अरे जय इथे पण नाही। मम्मी जय कुठे दिसत नाही तो? अग तुला मी सांगायच विसरले पप्पांना जयला घेऊन मामाकडे गेले सोडायला। तो आता तिथेच राहणार आहे। तुमची दोघांची भांडणं होतात ना म्हणून। काय नाही दीदी मी नाही खाल्ले चिप्स। मम्मी हा काय झालं? मम्मी जयला परत बोलव ना। पण तू तर नेहमी त्याच्यावर चिडतच असतेस ना आणि तुला खेळायला पण त्याच्याबरोबर आवडत नाही। जर मी त्याला परत बोलवलं तर परत तुमची भांडणं सुरू होतील। मग त्याला बोलावून तरी काय फायदा? आय एम सॉरी मम्मी मी जय सोबत चांगली नाही वागले। मला हे समजायला हवं होतं की जय माझा लहान भाऊ आहे। जरी त्याने कुठली चूक केली होती तरी मी त्याला समजून घ्यायला हवं होतं पण मी त्याला समजून नाही घेतलं। मी त्याला ओरडले त्याची मदत सुद्धा नाही केली। असं याचा अर्थ तुम्ही आता नाही भांडणार? नाही मम्मी तू फक्त त्याला घेऊन ये। आता रक्षाबंधन सुद्धा येत आहे म्हणून मला त्याला राखी बांधायची आहे। तू त्याला घेऊन ये। पार्थू तुला तुझी चूक समजली ना हेच खूप आहे। आणि हो भावा बहिणीचं नातं हे खूप खास असतं। जितकी भांडणं होतात ना तितकंच प्रेम असतं। आणि हो मी जयला कुठेच पाठवलं नाही। तो पप्पांच्या बरोबर शॉपमध्ये गेलाय। दीदी जय जय।